अगं इकडे आहे ना दादा, आहे ना मच्छी कापते आपल्यासाठी स्पेशल, खाऊन बघतो. या मच्छी तर भारी झाली असेल. ही बघा एक नंबर ना. कमेंट करून सांगा नक्की मित्रांनो ही पेंटिंग कशी आहे. हे हातान बनवलेलं आहे, तुम्हाला वाटत रेडीमेड आहे विकत आणलेलं पण नाही, हे हातान बनवलेलं आहे पूर्ण. नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर तुमचं दिल से स्वागत करतो आपल्या दिल से कोकण कर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. खरसई मध्ये आहे आणि आता मुंबईला निघायची वेळ आलेली आहे. परतीचा प्रवास असणार आहे हा. तत्पूर्वी जे आपले गणेश दादा, गणेश दादाची मुलगी आहे, ती उत्तम अशा पेंटिंग बनवते, उत्तम असे पेंटिंग करते, तर तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर मग आपला परतीचा प्रवास चालू होईल. तर चला बघूया. आता आहे ना इकडे आतमध्ये आलं, इकडे गणेशाची मुलगी आहे जीविका, ती आहे ना पेंटिंग खूप भारी करते. हे बघा तिच्या पेंटिंग दाखवतो तुम्हाला. हे कितीला असताना केलेले? चौथीला असताना. भन्नाट बघा, हे बघा कसली पेंटिंग आहे भन्नाट. तुम्हाला अजून आहे ना दुसरे दाखवतो पेंटिंग. हे बघा, तुम्हाला असं वाटेल की हा ऍक्च्युअल फोटोच आहे. किती भारी पेंटिंग बनवत आहे. आणि ऍस्ट्रोनॉट हे बघा, त्यांना तर अजून रंग भरलेला नाही, फ्रेम बनवला त्याने. अच्छा उलटी आहे का? अच्छा अच्छा. हे बघा कसले भारी बनवलंय. हे बघा एक नंबर ना. कमेंट करून सांगा नक्की मित्रांनो ही पेंटिंग कशी आहे. आणि याच्यापेक्षा पण आकर्षक मला आवडलेले. छोटी आहे, हातभरच आहे, पण लाजवाब आहे प्रिंटिंग, खतरनाक. आणि ना तिला बघा इकडे पारितोषिक वगैरे बघा किती मिळाले. हे पेंटिंगचीच आहेत ना जी? योगा पण करतेस ना तू? योगा पेंटिंग आणि हँडरायटिंग. हा बघा मस्त रंगवले तिने, पूर्ण आकाशगंगा काढले ह्या भिंतीवर तिने. कितीला आहे तू? सातवीला. आणि पेंटिंग कधीपासून करतस? चौथी पासून हिला पेंटिंगची आवड. आणि ही त्याची केबिन आहे पूर्ण, इकडे कोणाला येऊन देत नाही ती सजासजी. पूर्ण सगळं पेंटिंग वगैरे हे सगळं तिने आहे ना, हे सगळं हँडमेड सजवलंय. हा अजून एक हे बघा, हे हातान बनवलेलं आहे. तुम्हाला वाटत रेडीमेड आहे विकत आणलेलं पण नाही, हे हातान बनवलेलं आहे पूर्ण तिने. हे काय आहे? प्लास्टिक आहे का? ते झाड आहे. नाही पण ते झाडांना काय, हे काय कसलं बनवलेलं आहे? आर्टिफिशियल आहे ना? हे क्लेचा बनवलं आहे. हा तेव्हा क्लेचा आहे. आणि हे बघा कागदाचे स्टार बनवले आहेत, किती भारी आहेत. वाव मस्त वाटत, एक नंबर. या सगळ्या ना लहानपणाच्या शाळेच्या आठवणी अशा जाग्या होतात, कारण भारी वाटत हे सगळ्या लहानपणाच्या आठवणी जाग्या केल्या. अजून हे बघा इकडे पण क्लेच त्याने काय काय बनवले, अगरबत्ती स्टँड क्लेच बनवलंय. मस्त वाटलं जीविका तुला भेटून. आणि अशीच पेंटिंग करत रा, एकाला तू जोपासत रा. अगं इकडे आहे ना दादा, आहे ना मच्छी कापते आपल्यासाठी स्पेशल. आमची कोलिनबाई आहे. या बांगडे आहेत ना? हे कोणते बांगडे? मालवणी बांगडे की मालवणी? तेली तेली बांगडे. तेच मालवणी तेली बांगडे. हा आणि एक बांगडे असतं त्याला काटा असतो वर, खवले असतात ते वेगळे असते, लय वशाट लागतात. आणि हे आहेत मच्छी कापताय मस्त. मच्छी कापायला आपल्याला आवडत, परफेक्ट आहे. मित्रांनो जेवणामध्ये मस्त मच्छी गावणे आणि परत ओले मच्छी, फ्राय मच्छी, भात आणि कोशिंबीर असं सगळं आहे. या जेवायला, जेवायला बसलोय या सगळ्यांनी जेवायला. तर खाऊन बघतो. या मच्छी तर भारी झाली असेल. हे बघा तिला भरवायला लागतो, जेवत नाही आता ना. ती जेवत नाही सानू भरवल्याशिवाय. कोकणी माणूस पाहुणचार करण्यात कधीच मागे पुढे पाहत नाही. सो आल्यापासून खूप माझे लाड लाड चालले तिथे येऊन. तर या जेवायला मी पण जेवतो, तुम्ही पण या जेवायला.
हुलिया बिलिया छे चांगला आहे ते बघा. ए झोपाळू, ए झोपाळू. तर मित्रांनो, फायनली आता परतीचा प्रवास चालू करतोय. तत्पूर्वी 2 दिवस होतो इथे आणि गणेशाचा परिवार आहे माझ्यासोबत. इकडे स्वतः गणेश दादा आहे, त्यांची मुलगी इकडे, वहिनी आहेत. वहिनी जरा लाजतेत कॅमेरामध्ये बोलायला आणि गणेशांची मुलगी वर याच्या तुम्ही पेंटिंग बघितलीच असाल. तर आता आम्ही आहे ना निघतोय. खूप इकडे इश्यू आहे ना. 2 दिवस होतो, 3 दिवस होतो. खूप चांगला आदरतिथ्य आणि पाहुणचार केलेला आहे माझा. आपला कोकणी माणूस आहे तर पाहुणचार करण्यात काही कधीच मागे पुढे नसतो. तर आपला देखील पाहुणचार खूप अगदी मनापासून आणि अस म्हणजे खूप आता मला बोलाय जमत नाही असं पाहुणचार झालेला आहे. सो आता फायनली आम्ही निघतोय. आपला मित्र आपल्या घरी आला, आपल्याला खूप आनंद झाला आणि असेच येत राहा आपल्या नक्कीच येत राहू. तर हा आता परतीचा प्रवास चालू होतोय. तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत राहा, अजून आपल्याला प्रवास चालू करायचा आहे. ए चला निघतो वहिनी, चला बाय बाय सगळ्यांना, बाय पुन्हा नक्की. हा तर चला हा प्रवास आता परतीचा चालू झालाय. बॅग वगैरे घेतले. तू सोडायला येते, तू येते सोडायला, दादा मला सोडायला येतोय. आणि चला बाय बाय बाय. बाबा गेले ना कामाला. चला येतो बाय. चल बाय बाय बाय. मस्त पेंटिंग आणि पेंटिंग करत राहा, खूप छान करतेस. फायनली परतीचा प्रवास चालू झालेला आहे. त्यांच्या गावात टुर्नामेंट आहेत क्रिकेटच्या. एंडरम आहेत का बॉक्स टाईप एंडरमच्या मॅचेस आहेत. आता निघालोय हा परतीचा प्रवास. आता बघूया कुठली गाडी भेटते आपल्याला, त्याप्रमाणे जाऊ. एसटी कुठली तरी भेटेल, जी भेटेल तिने जाऊ किंवा मग चेंज करत जावा लागेल. तर चला मसळ्यामध्ये पोहोचलेलो आहे. मस्त. आता कुठली गाडी भेटते बघूया आपण. मसळ्यामध्ये आलो आणि समोरच एक एसटी लागली होती, मुंबई श्रीवर्धन मुंबई एसटी लागली होती. दादाला तिथूनच बाईक केला, तो सोडून लगेच गेला. एसटी जवळ आलो आणि प्रकार असा घडला की ड्रायव्हर आत्महत्या घ्यायलाच तयार नाही. जागा फुल होती. उभ्यान त्याला म्हणतला घे, पण उभ्यान घ्यायला पण तयार नाही. आम्ही म्हटलं मसल्यावरून माणगावपर्यंत तरी नाही, माणगावरून खूप गाड्या मिळतील, पण ड्रायव्हरने नाही घेतले. त्याच्यानं सांगा खरंच का नाही एसटी तोट्यात जाणार. जर खाली गाडी आहे, लोक स्टँडिंगने माणगावला जायला तयार आहेत, तरी पण जात नाही. आणि हे बघा इकडे आता गाड्या लागल्या, त्या लोकल गाड्या आहेत. आणि हे सगळे पब्लिक आहे ना, हे मुंबईला जायला थांबले, पण अजून गाड्याच नाहीत कोणत्या. हे असं दृश्य आहे इकडचं, हे अशी परिस्थिती आहे. मित्रांनो फायनली एक गाडी पकडली आणि माणगावला आलो. माणगावला अजून पोचलो नाही, अजून 1/2 किलोमीटर आहे माणगाव पुढे. पण आहे ना इकडे ट्रॅफिक बघा किती लागले. मग गाडीतून उतरलो आणि आता आहे ना चालत चालत चाललोय माणगाव डेपोकडे. तिकडून एखादी आपल्याला गाडी भेटली तर ठीक. बघूया तिथे जाऊन आपल्याला काही गाडी मिळते का. मिळाली तर ठीकच आहे, नाहीतर मग प्रायव्हेट व्हेकल वगैरे पकडून जावं लागेल. हे बघा हा आपला मुंबई गोवा हायवे, ट्रॅफिक बघा किती आहे. तर मित्रांनो फायनली माणगावला आलो, उतरलो तिथे आणि चालत चालत आलो. आणि लगेच जादा बनवल गाडी सोडली, तिथे भेटली आपल्याला. आणि फायनली आपल्याला शेवटची सीट मिळाली बसायला. चला आता बसून जाऊया, झोप पडूया.